दूध दरवाढ मिळावी या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला. लॉकडाऊनमध्ये अडचणीत असलेल्या बळीराजाचे प्रश्न माझ्यासाठी महत्वाचे आहेत. सरकारनं शेतकऱ्यांना प्रति लिटर 5 रुपयांचं अनुदान द्यावं, दरवाढ मिळाल्यानंतरच आमदारकीचं बघेन, असं स्पष्टीकरण स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेत खरे शेतकरी असून त्यांच्या माध्यमातूनच आतापर्यंत संघटनेच्या प्रत्येक आंदोलनास यश मिळाल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं. मोठ्या संख्येनं आपण आपल्या जनावरांसहित आपल्या मागण्या घेऊन आलेलो आहोत. खरं तर 21 जुलैला 1 दिवसाचं लाक्षणिक दूध बंद करून महाराष्ट्रातल्या दूध उत्पादक शेतकऱ्यांनी केंद्र आणि राज्य सरकारला एक प्रकारचा इशारा दिलेला होता. परंतु या इशाऱ्याची दखल ना राज्य सरकारनं घेतली ना केंद्र सरकारनं घेतली. कारण हा आपल्या दुधाचा प्रश्न हा दोन्ही सरकारशी निगडीत आहे. काही मंडळी आंदोलन करतात ते फक्त राज्य सरकारला टार्गेट करतात, परंतु राज्य आणि केंद्र सरकारने पुढाकार घेतल्याशिवाय खऱ्या अर्थानं हा दुधाचा प्रश्न कदापि सुटणार नाही. तुम्ही कुठल्याही विद्वानाला, कुठल्याही कृषी पंडिताला, या कुठल्याही तज्ज्ञाला जाऊन विचारा, गाईच्या 1 लिटर दुधाचा उत्पादन खर्च हा 32 रुपयापेक्षा जास्त आहे. म्हणजे जे दूध तयार करायला आज 32 रुपये खर्च येतो, ते दूध जर का दूध उत्पादक 17 रुपयाला देत असेल, म्हणजे 1 लिटर पाठीमागे 15 रुपये त्याला तोटा होत असेल, तर हा धंदा त्यानं का करावा हा साधा प्रश्न आहे. दूध दरवाढीच्या विषयावर शेट्टी यांनी सोमवारी सोलापुरात आंदोलन केलं. 4 हुतात्मा पुतळ्यापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत त्यांनी मोर्चा काढला. या ठिकाणी पोलिसांनी त्यांना अडवलं, त्यावेळेस ते बोलत होते. दरम्यान राजू शेट्टी म्हणाले की 21 जुलै नंतर राज्य सरकारनं तोडगा काढला असता तर आंदोलनाची वेळच आली नसती. अडचणीतील बळीराजाला सरकारनं 2 महिन्यांचं 5 रुपये प्रमाणे अनुदान द्यावं, दूध उत्पादकांना 2 महिने कालावधीतील अनुदान द्यावं, असं त्यांनी यावेळी सांगितलं.